लग्नाचा मंडप सजला होता। नवरी मुलगी ही आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणासाठी नटून तयार झाली होती। मंडपात पाहुण्यांनी गर्दी केली होती। काही वेळातच लग्न लागणार होतं, पण भलतच काहीतरी झालं आणि नवरदेवाच्या लहान भावानेच आपल्या होणाऱ्या वहिनीसह लग्न केलं। कुटुंबियांनीही या लग्नाला संमती दर्शवली आणि अखेर ठरल्यानुसार हा विवाह पार पडला। उत्तर प्रदेशात ही घटना घडली आहे। लग्न लागणार होतं तितक्यात नवरदेव जागेवर नसल्याचं लक्षात आलं। फेशियल करण्याच्या बहाण्याने नवरदेव पळून गेला असल्याचं समजताच मंडपात एकच गोंधळ उडाला। अखेर 10 दिवसांनी तो आपल्या प्रेयसीसह कोर्टात लग्न करून घरी परतला। यानंतर कुटुंबाचा मात्र संताप झाला। त्यांनी त्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला। शशांकच्या वडिलांनी मुलाच्या अशा वागण्यामुळे आपल्याला फार लाज वाटत असून त्याच्याशी आता काही देणं घेणं नसल्याचं म्हटलंय। जर आपला लहान मुलगा लग्नासाठी तयार झाला नसता तर परिस्थिती आज फार गंभीर असती, असंही ते म्हणाले। मोहम्मदपूर गावात राहणारे मावत तिवारी यांचा मोठा मुलगा शशांकचं बरेलीमध्ये लग्न ठरलं होतं। 1 जानेवारीला वरात येणार होती, पण वरात जाण्याच्या काही तास आधीच नवरदेव फेशियल आणि केस काळे करण्याच्या बहाण्याने घरातून पळून गेला होता। बराच वेळ होऊनही शशांक परतला नाही तेव्हा नातेवाईकांना चिंता सतावू लागली होती। बराच वेळ शोध घेऊनही शशांकचा काही शोध लागत नव्हता। यानंतर शशांकच्या कुटुंबाने नवरी मुलीच्या कुटुंबाशी चर्चा केली आणि छोटा भाऊ ऋषभला नवरदेव बनवून पोहोचले। ऋषभने आपल्या होणाऱ्या वहिनीसह सप्तपदी घेतली आणि विवाह बंधनात तो अडकला। या दरम्यान दुसरीकडे पोलीस शशांकचा शोध घेत होते। शशांकचा शोध घेण्यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात आली। पोलीस अधिकारी अचल कुमार यांनी सांगितलं की बेपत्ता झालेल्या नवरदेवाच्या CDR वरून एका तरुणीचा नंबर मिळाला। यानंतर तिला पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी करण्यात आली। सुरुवातीला तिने काहीच सांगितलं नाही, पण जेव्हा कठोरपणे चौकशी करण्यात आली तेव्हा मात्र तिने आपण शशांक सोबत कोर्ट मॅरेज केल्याचं कबूल केलं। तरुणीने पोलिसांना कोर्टातील कागदपत्रही दाखवली। यानंतर शशांकच्या कुटुंबियांना बोलावण्यात आलं। शशांकच्या वडिलांनी आपण मुलासह सर्व नाती तोडली असल्याचं म्हटलं। दोघेही सज्ञान असून जे हवं ते करू शकतात असं सांगत त्यांनी त्यांना घरात घेण्यास नकार दिला।